नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ 5वा वीरांना सलामी, लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई। या पाठातील आपण एक भाग पाहिलेला आहे। या पाठामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान 1999 मध्ये जे कारगिल युद्ध झालं, या कारगिल युद्धामध्ये जे प्रजा सैनिकांनी संघर्ष केला किंवा त्या ठिकाणी असणारी परिस्थिती, या पाठातून लेखिका जेव्हा इसवी सन 2004 मध्ये काश्मीरला पर्यटक म्हणून त्या ठिकाणी जातात, तेव्हा फिरत असताना तो त्यांचा ड्रायव्हर स्टॅनलीज नावाचा ड्रायव्हर हा कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देतो, आणि उजाळा देत असताना लेखिकेला मग खंत वाटते की एवढा मोठा संघर्ष आपल्या देशामध्ये आणि पाकिस्तानमध्ये झाला आणि तरीसुद्धा आपल्याला अगदी आपल्यापर्यंत त्या घटना कशा पोहोचल्या नाही त्याची खंत त्यांना वाटते। आणि जेव्हा तोलोनिंग त्याच्या पायथ्याशी जे ऑपरेशन विजय हे स्मारक बांधलेलं आहे त्या स्मारकाचं दर्शन त्या घेतात, त्याला मानवंदना देतात, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना कारगिल युद्धाविषयी असणाऱ्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी त्याला उजाळा त्या ठिकाणी मिळतो, आणि 16 ते 18 हजार फूट उंचीवर हा जो युद्धाचा प्रसंग किंवा संघर्ष घडलेला असतो त्याची माहिती घेण्याची उत्सुकता त्यांना लागून राहते। आणि मग कारगिल द्रास हा जो काश्मीरचा भाग आहे तो पाहत असताना किंवा पाहण्यासाठी जेव्हा त्या जातात त्या ऑपरेशन विजय स्मारकाच्या ठिकाणी, तेव्हा त्या ठिकाणी तिथं जे अधिकारी असतात लष्करी अधिकारी त्यांनी लेखिकेला किंवा त्यांच्याबरोबर जे कोण असतात त्यांना एक फिल्म बघण्यासाठी एका दालनात नेलेलं असतं, आणि जेव्हा त्या फिल्म पाहतात तेव्हा तो जो थरार असतो त्या युद्धाचा थरार किंवा संघर्ष किंवा त्या ठिकाणी जे शहीद झालेले अधिकारी सैनिक असतात याच्यावरती फिल्म असते, आणि त्या फिल्मच्या सरते शेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे एक वाक्य म्हटले ते त्यांना ऐकायला मिळतं, आणि ते वाक्य ऐकल्यावर त्यांना त्या ठिकाणी स्वतःबद्दल मनामध्ये एक कुठेतरी वेदना होते। इथं म्हटलंय की चाकाने 100 फटके मारल्यावर जी वेदना होते, मनाला वेदना होते, दुःख होतं, त्याच्यापेक्षा अधिक वेदना कदाचित त्या वीराच्या मातेचे ते उद्गार ऐकल्यावर त्यांना झालेले असते। काय म्हटलेले असते ती माता की जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो, ज्या देशासाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलं त्या देशासाठी किंवा देशाविषयी आपल्या मनामध्ये कुठंतरी प्रेमाची भावना तरी ठेवा, असं ती माता वीराची शहीद झालेली वीराची माता जी म्हटलेली असते ते वाक्य शेवटी त्या ठिकाणी त्या फिल्मच्या असतात। आणि जेव्हा ते वाक्य ऐकते लेखिका तेव्हा तिचं संवेदनशील मन हे त्या ठिकाणी कुठंतरी भावनिक होतं, आणि 100 फटके चापकाची मारल्यावर जशी मनाला वेदना होते कदाचित त्यापेक्षा अधिक वेदना ते वाक्य ऐकल्यावर लेखिकेला झालेली असते। आपण पाहिलं की लेखिका या ठिकाणी काय म्हणते बघा की शिस्त निष्ठा समर्पण आणि त्याग हे शब्द आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या शब्दकोशामध्ये मनामध्ये असतात पण वास्तविक ते फक्त आपल्या मनात असतात, शब्दकोशात असतात, पण आपण या ही जी मूल्य आहेत किंवा हे जे शब्द आहेत वास्तविक आपण अपेक्षा करतो की अशा पद्धतीने आपलंसुद्धा जीवन असले पाहिजे, आपल्या जीवनाला शिस्त असली पाहिजे, निष्ठा असल्या पाहिजे, समर्पण असलं पाहिजे एखाद्या कामात, आणि त्यागसुद्धा असला पाहिजे।
पण हे आपण शब्दकोशातच वापरतो, बोलण्यातच वापरतो, पण वास्तविक त्या ठिकाणी सैन्यातील जे सैनिक असतात त्यांची वृत्तीच अशा प्रकारची बनलेली असते. आणि ती फिल्म पाहिल्यावर त्या सैनिकात असणारं समर्पण आहे, त्यांच्या असणारी शिस्त आहे, त्यांचं असणारं देशावर प्रेम आहे, निष्ठा आहे, आणि त्यांच्या जीवनात असणारा त्याग आहे. कारण सैनिक हे त्या ठिकाणी आपल्या आईवडिलापासून, आपल्या प्रियजनापासून, आपल्या नातेवाईकापासून हजारो मैल दूर असतात. रात्रंदिवस त्या ठिकाणी आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून ते त्या ठिकाणी गस्त घालण्याचं काम करत असतात. ते त्या ठिकाणी अगदी दक्ष असतात. म्हणून आपण या ठिकाणी सुखी जीवन जगत असतो. देशामधील लोक त्या ठिकाणी सामान्य लोक हे जीवन जगत असतात. आणि मग हे जेव्हा ते पाहतात तेव्हा त्या ठिकाणी तिथे शब्द त्या काय घेतात बघा, की यापुढे आपण त्या ठिकाणी पाच वर्ष त्या परिसरामध्ये अनेकांना न्यायचं आणि त्या ठिकाणचा असणारा जो संघर्ष आहे तो त्या ठिकाणी नागरिकांना दाखवायचा. एवढंच नव्हे तर त्या सैन्य दलामध्ये जे वीर आहेत त्या वीरांचे भाट होऊन आपण कवड गायचे. निदान पुढील 5 वर्ष तरी नागरिकांना सोबत घेऊन आपण त्या ठिकाणी त्या भूमीवर, त्या कारगिलच्या भूमीवर आपण त्या ठिकाणी वीरांना सलामी द्यायची. तर कारगिल युद्ध का म्हटले पाहा त्याला, कारण जम्मू काश्मीर या पूर्वी केंद्रशासित प्रदेश होता, आता राज्य झालेलं आहे, आणि या राज्यात हा कारगिल एक जिल्हा आहे, आणि त्या कारगिल जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली असते, युद्धाची घटना घडलेली असते, भारत पाकिस्तान युद्धाची घटना घडलेली असते. कारण तेव्हा 1999 मध्ये हे युद्ध मेला सुरू झालेलं असतं आणि 26 जुलैला हे युद्ध संपलेलं असतं. आणि या युद्धामध्ये पाकिस्तानी सैनिकांनी काय केलं असतं की जे काश्मीरमध्ये असणारे उग्रवादी आहेत, भारत विरोधी असणाऱ्या कारवाई करणारे जे उग्रवादी संघटना आहेत त्यांच्याशी हातमिळवणी केलेली असते, सोबत घेतलेलं असतं, आणि त्यांच्यासोबत आणि पाकिस्तानी सैनिक यांनी त्या ठिकाणी भारताच्या भूमीमध्ये म्हणजे भूमीवर आक्रमण केलेलं असतं किंवा अधिग्रहण केलेलं असतं. आणि हे जेव्हा भारतीयांच्या लक्षात येतं तेव्हा त्या ठिकाणी त्यांना हुसकावून लावायचं या हेतूने मग हे युद्ध झालेलं असतं. आणि शेवटी 26 जुलैला आपण त्या ठिकाणी जे टायगर हिल आहे त्या परिसरात असणारे, कारगिल जिल्ह्यात असणारे, की जिथं त्या ठिकाणी आपली मूळ हद्द आहे त्याला आपण सरहद्द म्हणतो किंवा सीमा म्हणतो, त्या सीमेपर्यंत त्या ठिकाणी सैनिक गेलेलं असतं. आणि नंतर त्या ठिकाणी आपण आपल्या क्षेत्रावर ताबा घेतल्यानंतर आपण हा विजय उत्सव साजरा केलेला असतो, तो 26 जुलैचा दिवस. यामध्ये अनेक लोक हे त्या ठिकाणी मृत्यू, भारताचा विचार केला तर जवळपास 527 वीर यांना त्या ठिकाणी हुतात्मा आलेलं असतं, वीरमरण आलेलं असतं, 1300 सैनिक त्यामध्ये जखमी झालेले असतात. पाकिस्तानचा विचार केला तर 2700 सैनिक त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले असतात. सांगायचा उद्देश काय की हा संघर्ष जवळपास मे ते जुलै या 2-2.5 महिन्यामध्ये या ठिकाणी झालेला असतो. आणि मग तिथल्या आठवणी या ठिकाणी लेखिकाला कुठंतरी भावनिक करतात आणि मग त्यांच्या मनाला कुठंतरी वेदना होते की एवढी मोठी घटना घडली पण आपल्याला त्या ठिकाणी माहीत नाही, याची खंत त्यांना होते. आणि ते सगळी फिल्म पाहिल्यावर, त्या मातीचे उद्गार पाहिल्यावर मनामध्ये त्या ठिकाणी त्या एक शपथ घेत असतात की आपण यापुढे 5 वर्ष या भूमीवर राहायचं. आणि अनेक नागरिकांना त्या ठिकाणी की वीरांना सलामी देण्यासाठी त्या भूमीवर घेऊन जायचं. एवढंच नव्हे तर सैन्य दलातील या वीरांना आपण त्या ठिकाणी अशी वंदना द्यायची की त्यांचे भाट व्हायचं, भाट म्हणजे स्तुती करणं, आणि स्तुती सतत त्या ठिकाणी गायची, गवणं गायची असं त्या ठिकाणी मनामध्ये ठरवलेलं असतं. भावनिक कल्लोळ शमला म्हणजे ते फिल्म पाहताना कुठंतरी त्या भावनिक झालेलं असतं, फिल्म संपलेली असते, भावनिक कल्लोळ त्यांचा संपलेला असतो, शमलेला असतो. आणि भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची ढर स्पर्शून त्यांना जाते. भावना वेगात शपथ घेतली पण जमेल काही सारं आपल्याला हा प्रश्न मनामध्ये पडतो, कारण त्यांनी शपथ घेतलेली असते की यापुढे आपण 5 वर्ष त्या ठिकाणी वीरांची गवणं घ्यायची आणि नागरिकांना तिथं त्या भूमीत आपण घेऊन जायचं, वीरांना सलामी द्यायची. आणि ही जी शपथ घेतलेली असते
ही शपथ भावनेच्या आधी त्यांनी घेतलेली असते. पण त्यांना नंतर प्रश्न काय पडतो की आपल्याला जमेल घ्या सगळं, विचारांनी मन खंबीर केलं आणि शेवटी ते विचार करतात आणि विचार करून आपलं मन त्या खंबीर करतात आणि खंबीर करून काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञा पूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली आणि मग साहजिकच त्याने शपथ घेतलेली असते की यापुढे 5 वर्ष याच भूमीत आपण राहायचं. नागरिकांना या ठिकाणी बऱ्याचशा आणायचं, तो परिसर दाखवायचा आणि सैनिकांची कवणं आपण गात राहायचं, म्हणजे त्यांची स्तुती गाणारी कवणं काव्य हे लिहित राहायचं आणि अशी शपथ घेतलेली असते आणि त्या दृष्टीनं मग त्यांची वाटचाल त्या ठिकाणी सुरू होते. ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण असतो, सामान्यतः ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण महिना असतो, मराठी श्रावण महिना. आणि श्रावण म्हटलं की राखी पौर्णिमा, राखी पौर्णिमा ही श्रावण महिन्यात असते. श्रावण महिना हा सणांचा एक उत्सव असतो. मराठी महिना जो श्रावण महिना आहे त्यामध्ये बरेचसे सण असतात की त्यामध्ये समजा राखी पौर्णिमा आहे, पोळा आहे, किंवा त्या ठिकाणी पंचमी आहे, असे सण असतात, किंवा गणेश उत्सव असतो. आणि सगळ्यांचा आवडता क्षण म्हणजे आवडता हा महिना, त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. आणि राखी पौर्णिमा हा सण आपण पाहतो की आपल्या देशामध्ये ज्या सामाजिक रूढी परंपरा आहेत किंवा जे सण उत्सव आपण साजरे करतो यामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी मूल्य जपण्याचा प्रयत्न करत असतो. राखी पौर्णिमा हा सुद्धा असा सण आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणी बहीण काय करते, आपल्या भावाला राखी बांधत असते आणि राखीच्या बदल्यामध्ये, राखीच्या बांधण्याच्या बदल्यामध्ये भाऊ त्या ठिकाणी आपल्या बहिणीला, तिला त्या ठिकाणी कुठलं संकट येणार नाही, आलं तरी ते मी निस्तारेन अशा प्रकारचं सामर्थ्य स्वतःतील तो त्या ठिकाणी बहिणीला देण्याचं काम करत असतो. आणि हा सण म्हणजे त्या ठिकाणी बहीण भावाचं जे प्रेम आहे, बहीण भावाचं जे प्रेम आहे ते प्रेम हे अशा पद्धतीनं घट्ट करण्याचं हा सण काम करत असतो. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाची जबाबदारीची भावनिक वीण असते, एक प्रकारचे वीण, जसं वीण बांधले जाते तशाच पद्धतीनं बहीण भावांच्यातील असणारे जे प्रेम आहे ते घट्ट बांधण्याचं काम हा सण त्या ठिकाणी करत असतो. कारण बहिणीचं आपल्या भावावर असणारं प्रेम कसं असतं, निरपेक्ष असतं. वास्तविक त्या ठिकाणी त्या प्रेमामध्ये बहिणीची अपेक्षा नसते की भावानं आपल्याला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे किंवा काहीतरी आपल्याला एखादी वस्तू भेट दिली पाहिजे, काहीतरी भेट दिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना नसते. एक निरपेक्ष प्रेमाची भावना बहिणीच्या राखी बांधण्यातून आपल्याला दिसून येते. एवढंच नव्हे तर भाऊ देखील आपलं कर्तव्य काय की आपल्या बहिणीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याची जाणीव या सणाच्या माध्यमातून त्याला सातत्याने होत राहते. आणि आपण किंवा तो भाऊ बहिणीला एक असे आशीर्वाद देत असतो की मी तुझं आयुष्यभर रक्षण करेन, अगदी त्या ठिकाणी ही कृतज्ञता त्यातून त्या ठिकाणी व्यक्तून करत असतो आणि राखीचा सन्मान ठेवण्याचं काम तो भाऊ त्या ठिकाणी अशा प्रकारच्या आपल्या रक्षण करण्याच्या भेटीतून हे त्या ठिकाणी तो देत असतो. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं निश्चित ठरवलं. 24 जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लढा. आणि साहजिकच मग पहिलं काम त्या काय करतात की आपण वीरांची कवणं घ्यायची, त्या भूमीत आपण 5 वर्ष घालवायची, अनेक नागरिकांना त्या ठिकाणी घेऊन जायचं, त्या ठिकाणची वीरांना आपण सलामी अशा पद्धतीने द्यायची हा मनामध्ये ते निश्चय करत असतात किंवा ती शपथ त्यांनी घेतलेली असते. आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात ते कसं करतात की श्रावण महिन्यामध्ये राखीचा सण असतो आणि मग मनामध्ये काय ठरवतात की आपल्यासोबत अनेक नागरिकांना घेऊन जाऊया आणि राखीच्या सणाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी काय करू, त्या ठिकाणी जे वीर आहेत, सैनिक आहेत, की जे सैनिक कुठं असतात, आपल्या कुटुंबापासून खूप दूरपर्यंत असतात, वास्तविक त्या ठिकाणी त्या सैनिकांना बहीण राखी प्रत्यक्ष बांधू शकत नाही, असे पाठवते पोस्टाने वगैरे पण प्रत्यक्ष बांधू शकत नाही. मग आपण काय करू की त्या सैनिकांच्या मनात असणारं जे काही दुःख आहे, आपल्या विराचं किंवा बहिणीपासून दुरावल्याचं जे दुःख आहे, ते दुःख त्यांचं थोडंसं हलकं करू, आपण नागरिकांना तिथं घेऊन जाऊ, मुलींना तिथं घेऊन जाऊ
आणि त्या सैनिकांना आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन राख्या बांधू, म्हणजे आपण देखील एक सैनिकांची बहिणच आहे अशा भावनेतून आपण त्या ठिकाणी राखी बांधू। आणि साहजिकच मनामध्ये ठरवतात 24 जण हे लेखिकेबरोबर त्या मिशनमध्ये सामील होतात आणि त्यांचं मिशन लडाख हे चालू होतं। सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं, म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता। बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोरच्या लेहमधील हेड क्वार्टरमधून प्रतिसाद आला। आम्हाला 14 कोरच्या कर्नल झा याने बोलवलं होतं। आमचं मन धास्तावलं, सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली। आणि साहजिकच प्रयत्न त्या करतात, कारण शेवटी सैनिकामध्ये किंवा त्यांच्यात जी काही समजा बटालियन असते किंवा रेजिमेंट असतं, आणि त्या रेजिमेंटमध्ये असं आपण जसं एखाद्याच्या घरी जातो तसं जाता येत नसतं, एखाद्या गावात आपण जातो तसं जाता येत नसतं, कारण त्यांच्या सैन्यामध्ये एक प्रकारची शिस्त असते, काही बंधनं असतात, काही त्या ठिकाणी एक नियमावली ठरलेली असते, आणि त्या नियमावलीचा त्या शिस्तीचा कोणालाही त्या ठिकाणी भंग करता येत नसतो। आणि ही शिस्त पाळून मग त्या ठिकाणी पहिल्यांदा मनामध्ये ठरवलेलं असते की आपण आता राखी पौर्णिमेमध्ये सैनिकांच्या सोबत त्या वीरांच्या सोबत आपण करूया। 24 जण याला तयार पण झालेले असतात। पुढची प्रक्रिया कोणती की आपण ज्या सैनिकांना राख्या बांधणार आहेत ज्या बटालियनमध्ये जाणार आहेत मग अगोदर त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्याची परमिशन त्यांना घ्यावी लागणार असते, मग ती प्रोसेस चालू झालेली असते। आणि सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं किंवा सैनिकांना भेटायचं म्हणजे सिंहाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं आहे, कारण एवढं सहज आणि सोपं त्या ठिकाणी जाणं नाही, बऱ्याचशा खटपटी कराव्या लागतात, पत्रव्यवहार करणं असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचे वेळ दिनांक डेट घेणं असेल, या सगळ्या खटपटी कराव्या लागतात। आणि शेवटी निघण्यापूर्वी खटपटी केल्यानंतर 14 कोरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून त्यांना प्रतिसाद आला, सहमती आली, आणि त्या 14 कोरच्या कर्नलचा अधिकारी असतात त्यांनी बोलवलेलं असतं आणि म्हणा मग धास्ती म्हणजे भीती असते। सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली। आणि मग लेखिकेला प्रश्न पडतो की आता आपण समजा सैन्यांच्या त्या रेजिमेंटमध्ये जायचं आहे, कर्नल झा अगदी अधिकारीच नव्हे तर प्रत्येक सैनिकाने एक शिस्त असते, शिस्तीचं उल्लंघन सैनिकामध्ये मिलिटरीमध्ये चालत नाही, शिस्तीचं उल्लंघन केलं की त्यांना पनिशमेंटला सामोरं जावं लागतं, आणि मिलिटरीची पनिशमेंट ही म्हणजे साधी नसते की सॉरी म्हटलं की माफ अशी पनिशमेंट नसते, तिथं त्या ठिकाणी खूप कडक अशा पनिशमेंट असतात, आणि त्यामुळं सगळ्यांना एक शिस्त असते। मनामध्ये लेखिकेच्या अनेक प्रश्न निर्माण होतात, प्रश्नाचे भेंडोळे म्हटले, अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात की आपण त्या ठिकाणी भेटायला चाललो आहे, अधिकारी हे शिस्तप्रिय असतात, कडक असतात, रॅगेट असतात, मग ते आपल्याला प्रतिसाद देतील का किंवा आपण त्यांना समजा त्यांनी जर काही विचारलं तर आपल्याला व्यवस्थितपणे बोलता येईल का, प्रश्नांची उत्तरं देता येतील का, असे अनेक प्रकारचे प्रश्न मनामध्ये निर्माण झालेले असतात। साहजिकच जी वेळ दिलेली असते त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी त्या जातात, केबिनमध्ये त्यांना बोलवण्यात येतं, आणि जेव्हा त्या झा नावाचे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यासमोर त्या जातात तेव्हा त्या ठिकाणी हे सगळे प्रश्न त्यांचे क्षणार्धात नाहीसे होतात किंवा शंका कुशंका सगळ्या मनातल्या नाही शोधतात। आणि का नाही शोधतात, कारण कर्नल झा यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न असतं, मनामध्ये ज्या शंका असतात खूप शिस्तप्रिय असतील, खूप कडक असतील किंवा आपल्याला ती व्यवस्थित बोलतील का, मदत करतील का, सांगतील का, असे खूप प्रश्न असतात, पण जेव्हा त्यांच्यासमोर त्या जातात तेव्हा त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर सगळे काही प्रश्न अगदी मिटून गेलेले असतात। तुम्ही लष्करांचं मनोबल खूप वाढवत आहात, अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडवायला आल्यावर कर्णल झा हातात हात घेऊन म्हणाले, विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड, त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनी पाळला, अरुणाचलमध्ये भारतची सीमेवर भेटून।
आणि मग साहजिकच त्या ठिकाणी ते लेखिकेला म्हटलेलं असतं, तुम्ही लष्कराचं एक प्रकारे मनोबल वाढवण्याचं काम करत आहात, अशी शाबासकी किंवा शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर त्या देतात आणि निघताना दारापर्यंत ते सोडवायला येतात। म्हणजे मनामध्ये जी पूर्वीची भीती असते तसं त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा अनुभव त्यांना तिथं चर्चा करताना आलेला नसतो, त्यांचं वागणे अगदी आस्तेवाईक असतं। एवढंच नव्हे तर जाताना निघताना दारापर्यंत त्या ते सोडवायला आलेले असतात आणि कर्णन झा हातात हात देतात आणि काय म्हणतात, विसरू नका विसरू नका। वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड, म्हणजे आपण जर एकाला जोडण्याचा प्रयत्न केला तर आपण ऑलवेज सतत त्या ठिकाणी जोडण्याचंच काम करत असतो आणि हे कधीही विसरू नका, कारण माणसं जोडणं हे माणसं तोडण्यापेक्षा अवघड काम आहे। माणसं तोडायला काय लागत नाही की थोडं अगदी दुर्लक्ष केलं की माणसं आपल्यापासून दुरावत असतात, पण माणसं जोडण्याचं जे काम आहे हे काम एवढं सोपं नाही, कारण तिथं भावना आहे, तिथं त्या ठिकाणी आस्था आहे, तिथं जिव्हाळा आहे, तिथं प्रेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जुळून आल्या पाहिजे, विचार जुळून आले पाहिजे। आणि मग साहजिकच त्यांनी म्हटलेलं असतं की वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड, आणि त्यांचा हा जो शब्द आहे त्यांनी पुढील वर्षी अगदी ते 10 वर्षांनी सुद्धा, कारण 10 वर्षानंतर पुन्हा त्यांचा संबंध किंवा त्यांचा संपर्क अरुणाचल प्रदेशमध्ये लेखिकेचा आलेला असतो, भारत सीमा जी आहे त्या भागामध्ये तिथे त्या ठिकाणी आलेला असतो आणि तिथेही त्या ठिकाणी त्यांना लेखिकेला भेटण्याचा योग आलेला असतो आणि तिथेही त्यांना जाणीव होते की खरंच कर्णन झा हे माणसं जोडणाऱ्यापैकी आहे। पँगाँग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो। मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले, आमचा कॉन्वॉय मोठ्या गेटमधून आत गेला, चकाचक स्वच्छ रस्ते, क्रूकट केलेले सैनिक, वातावरणसुद्धा आदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत गोळीने मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांतरण करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य सारंच स्वप्नवत। आणि साहजिकच मग त्यांचा प्रवास त्या परिसरामध्ये चालू झालेला असतो, ठरवलेलं असतं त्यांनी की आपण सैनिकांना सैनिकांच्या सोबत राखी पौर्णिमा साजरी करायची, सैनिकांना राख्या बांधायच्या, आणि मग हे ठरवलेलं असतं, अधिकाऱ्यांची भेट होते, परमिशन वगैरे झालेली असते। आणि पँगाँग लेक हाच त्याच परिसरातील असणारा तो भाग, आणि त्या ठिकाणी जे रेजिमेंट असते त्या रेजिमेंटला लेखिका आणि त्यांच्यासोबत असणारे जे किती लोक असतात 24 जण हे भेट देण्यासाठी निघालेले असतात। रेजिमेंटच्या बाहेरच्या आर्मीच्या रेजिमेंट जे कर्णखा असतात त्यांच्या रेजिमेंटला भेट देतात, तिथून परमिशन घेतात आणि त्या रेजिमेंटच्या बाहेर एक फोन असतो, जनरल फोन करण्यासाठी तो वापरला जात असतो। आणि मग तिथून मग काय करतात त्या की फोनवरून लेखिकेला ज्या व्यक्तीचा संपर्क नंबर दिलेला असतो त्यावर फोन करतात आणि बोलणं त्या व्यक्तीशी होतं आणि लेखिकेचा कॉन्व्हॉय कॉन्व्हॉय म्हणजे एकत्रित प्रवास करणाऱ्या गाड्यांचा ताफा, कॉन्व्हॉय म्हणजे एकत्रितपणे प्रवास करणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांचा ताफा असतो, कारण आपण बघतो एकाच उद्देशाने एकाच हेतूने ज्या एकत्र गाड्या जातात ना त्यांची दिशा एक असते, त्यांचं ध्येय एक असतं, ठिकाण एक असतं, आणि तशा प्रकारचा तो गाड्यांचा असणारा ताफा मोठ्या गेटमधून आत गेला। आत गेल्यावर साहजिकच त्या ठिकाणी चकाचक असणारे रस्ते, क्रूकट केलेले सैनिक, कारण सैनिकांचा कट हा क्रूकट असतो म्हणजे वेगळ्या प्रकारचा कट असतो, आपण बघतो की सामान्यतः सैनिक हे असे जर समजा सिव्हिल ड्रेसवर जरी असले तरी त्यांच्या त्या डोक्यावरील केसांचा जो कट असतो हे वेगळा असतो, क्रूकट असतो, कारण त्या केसामुळे त्यांना काही त्रास होणे असं लहान लहान केसांचा तो कट असतो, त्याला क्रूकट म्हटलेलं आहे। आणि ते सैनिक वातावरणसुद्धा एक आदम आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीने मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांतरण करणारी मुलं आणि कमारीचं आतिथ्य सारं स्वप्नवत। आणि मग अगोदरच त्यांना एक कल्पना असते की आपल्याकडे समजा लेखिका किंवा त्यांचा जो काही समूह आहे तो येणार आहे, राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा त्या ठिकाणी सण तिथं साजरा होणार आहे, आणि मग सगळी व्यवस्था ती मुलं म्हणजे सैनिक जे काही 18-20-22 वर्षाची जी मुलं असतात, भरती झालेली मुलं किंवा सैनिकात असणारी मुलं
हे त्या ठिकाणी तिथं अगदी ओळीने खुर्च्या मांडत असतात, मोकळी जागा असते, वातावरणसुद्धा एक आदब असतो, आतिथ्य असतं, आणि हस्तांदोलन करणारी ती मुलं आणि कमानीचं आतिथ्य अगदी सारंच अगदी स्वप्नवत असतं, म्हणजे कल्पनेपेक्षा काहीतरी वेगळं असतं, कारण त्यांनी कल्पना वेगळ्या प्रकारची केलेली असते की सैनिक शिस्तप्रिय कडक शिस्तींचे किंवा कदाचित त्या ठिकाणी आपल्याला अगदी अस्तेवाईकपणे बोलतील का नाही असं त्या ठिकाणी वाटत असतं, पण असं काही नाही। जसं एखाद्या अतिशय प्रेमळ असं माणसांच्या घरामध्ये आपण गेल्यावर जसं ते आतिथ्य करत असतात, पाहुणचार करत असतात, कदाचित तशा प्रकारचा पाहुणचार हा त्या सैनिकांच्याकडून लेखिका किंवा त्यांच्याबरोबर केलेले जे काही 22-24 लोक असतात त्यांचा पाहुणचार तिथं झालेला असतो, अशा रांगेत खुर्च्या मांडलेल्या असतात आणि अगदी सगळं काही स्वप्न त्यांना वाटत असतं। माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला आणि त्या ठिकाणी गेल्यावर मग तिथं मग जे सैनिक असतात ते सैनिक एकत्र जमलेले असतात आणि एक तिथं सैनिक असतो त्याच्या गळ्यात पडतो, अगदी आपल्या जीवाभावाचं कोणतरी आलंय असं त्या ठिकाणी त्यांना वाटत असतं, कारण ते सैनिक देशातील कानाकोपऱ्यातून तिथं आलेले असतात, हजारो मैलावरून आलेले असतात, कदाचित त्या ठिकाणी आपले कुटुंबीय आपले नातेवाईक यांच्या फक्त आठवणीत असतात, त्यांचा सहवास त्यांना कदाचित लाभत नाही। आणि मग त्यांना अनुभव कसा येतो बघा, एक मुलगा तेवढ्यात त्यांच्याजवळ येतो, अनुराधा प्रभू देसाई तुम्हीच का असा प्रश्न तो मुलगा करतो। मी हो म्हटल्यावर तो म्हणाला मीच तुमचा फोन घेतला होता आणि मी तुम्हाला एक सांगू की तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे। खरं की काय बरं ती मंगल मावशी तर मी अनुमावशी असं लेखिका पण म्हणते। मी म्हणाले पापणे भिजू नये ह्याची दखल घेत तो पुन्हा काय म्हणतो की मासी क्या मैं आपके गले लग सकता हूँ, बहुत अच्छा लगा आपसे मिलकर। मी म्हणाले अरे विचारतोस काय बच्चा, मीच काय ह्या सगळ्या काका आणि मावशींना पण तू भेट असं त्या ठिकाणी लेखिका त्या मुलाला म्हणत असते, कारण त्याच सैन्यामध्ये एक मुलगा असतो की ज्यानं लेखिकेनं फोन केलेला रिसीव्ह केलेला असतो, उचललेला असतो, आणि तो त्या ठिकाणी लेखिकेला काय म्हणतो की अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का, आणि हो म्हटल्यावर तो सांगतो की मीच तुमचा फोन उचलला होता आणि ते सांगत असतो की मी तुम्हाला एक सांगू का की तुमचा जो आवाज आहे तुमचा आवाज हा माझ्या मंगल मावशीसारखा आहे, म्हणजे एक कुठंतरी भावनिक नातं त्या ठिकाणी तो जोडत असतो। मग लेखिकेला सुद्धा एक वेगळा अनुभव आनंद वाटतो, जिव्हाळा वाटतो आणि ती काय म्हणत असते की साहजिकच ती म्हणते की अरे विचारतोस काय, आणि तो म्हटलेला असतो ना की मी गळाभेट घेऊ का असं म्हटल्यावर ती त्या ठिकाणी म्हणते की अरे विचारतोस काय मीच काय ह्या सगळ्या काका मावशींना पण अशा पद्धतीनं तू भेट, आणि माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला, सगळ्यांच्या गळ्यात पडत होता, नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं, पण त्याला मिळालेली रजा काही कारणामुळे रद्द झाली होती। माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यामध्ये त्याचे नातेवाईक त्यांना तो नातेवाईकांना शोधत असतो, अशा पद्धतीचा अनुभव त्यांना त्या ठिकाणी त्या सैन्यांच्या सहवासात असताना आलेला असतो। धन्यवाद। या पुढचा भाग आपण उद्याच्या तासामध्ये पाहू।